झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वर। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी। भायखळा पोलीस ठाणे हद्दीतील घराला अचानक आग। आमदार राणांनी पुरावे द्यावे अशी मागणी। देशभरात काँग्रेस विषयी वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे, नाना पटोले यांचं विधान। मी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणार, अशोक चव्हाण यांचं विधान। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पिकेही पूर्णपणे वाया गेली आहेत। अशातच शेतकऱ्यांना मदत तर मिळाली नाही, मात्र नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नाहीत। दिवाळी जाऊन सुद्धा राज्य सरकारने शेतकऱ्यांना काही मदत दिली नाहीये। तातडीने मदत करा अशी मागणी औरंगाबाद येथील पाण्याच्या टाकीवर चढून जनशक्ती शेतकरी संघटना ही शोले स्टाईल आंदोलन करत आहे। आज शिवाजीनगर परिसर गारखेड्यामध्ये पाण्याच्या टाकीवर आम्हाला शेतकऱ्यांना शोले स्टाईलमध्ये आंदोलन करावं लागते, कारण की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिदृष्टीमुळं बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पालकमंत्री इथले भुमरे संदीपन भुमरे, औरंगाबादचे अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे महसूल मंत्री, एवढे आमदार मंत्री असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, शेतकऱ्याचे पंचनामे होत नाही, शेतकऱ्याला अतिदृष्टीचा लाभ मिळून राहिला, शेतकरी परेशान आहे, लाखो रुपये घालून शेतकऱ्यांना त्याचा फायदा काही होऊ लागला नाही। आज आंदोलनकरची वेळ आम्हाला पारीड आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ना शेतकऱ्याला। त्याच्यानंतर दिवाळी पोलीस बांधवांना दिवाळी बोनस नाही, त्यांना सुट्ट्या नाही, त्यांच्या बऱ्याच काही समस्या, 39 मागण्या आज महाराष्ट्रभर जय शक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आझाद मैदानावर 20 ऑक्टोबरपासून आंदोलन करताय। शासन त्याच्यात दखल घेत नाही, आणि भविष्यामध्ये जर कधी शासनानं कधी दखल नाही घेतली शेतकऱ्याची आणि पोलीस बांधवाची, तर आम्ही भविष्यामध्ये लोकशाही मार्गांना गांधीगिरीची आंदोलनं करणार आहे। आणि मग याच पद्धतीने आम्ही मग आत्मदान आणि शोले स्टाईल पाणी टँकर चढून आंदोलन करणं उद्या काही जर झालं तर याला जबाबदार शासन प्रशासन राहणार आहे। याची माझं नाव मी अनिल पाटील शेळके, जय शक्ती शेतकरी संघटना, जिल्हा प्रमुख संभाजीनगर। भायखळा पोलीस ठाणे हद्दीत रूम नंबर 33 अहमद बिल्डिंग गणपावडर रोड माझगाव मुंबई येथे नरेश जैन यांच्या मालकीच्या घरास अचानक आग लागली आहे। यावेळी फायर ऑफिसर शिंदे व शेख या भायखळा अग्निशमन दलाच्या 3 गाड्यांच्या मदतीने सदरची आग आटोक्यात आणण्यात आली आहे। सदर आगीत नमूद रूमचे नुकसान झालेले असून सदर आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये। भायखळा पोलीस ठाण्यांचा योग्य तो बंदोबस्त सुरू आहे। अमरावतीतील आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद चांगलाच रंगतो आहे। आमदार राणांनी पुरावे द्यावे नाही तर आम्ही ऍक्शन मोडमध्ये येऊ, 1 तारखेपर्यंतचा वेळ रवी राणा यांना दिला आहे। या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा देखील झाली आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे। नाही, नोटीस आता आम्ही उद्या करून देणार आहोत, आणि मुख्यमंत्र्यांचा काल रात्री फोन आला, ते सांगत होते का आज आम्ही उपमुख्यमंत्र्याने बसून त्याला समज देतो बाबा अशा पद्धतीने आरोप जे घेतलेले आहे त्या संदर्भात त्याची चर्चा करून मग तुम्हाला कळवतो असं सांगितलं आहे। आता आज आम्ही वाट पाहतो आहे, आमची 1 तारखेची तयारी पूर्ण आहे। आता 1 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातून सगळे दिव्यांग सगळे बांधव येणार आहे महाराष्ट्रभरून, आणि ज्या पद्धतीनं आम्ही आव्हान दिलेलं आहे त्या पद्धतीने ते आव्हान स्वीकारलं पाहिजे, पुरावे द्यायला पाहिजे, पुरावे नाही दिले तर आम्ही ॲक्शनच्या मूडमध्ये येऊ। देशभरात काँग्रेसविषयी वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे। अशोक चव्हाण यांच्याविषयी मुद्दा म्हणून चर्चेची राळ उडवण्यात आली आहे। अशोक चव्हाण हे भाजपाच्या वाटेवर आहेत, पण हे चुकीचे आहे। अशोक चव्हाण हे कुठेही जाणार नाहीत या आत्मविश्वासाने सांगितलं जात आहे, असं मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी नांदेडमध्ये आयोजित अशोक चव्हाण अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यक्त केलंय। आणि अशा वेळेस ज्या पद्धतीचं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जातं, देशात निर्माण केलं जातं, रोज आम्हाला उत्तर त्याला द्यावं लागतं की अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडतात,
अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करते आणि नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण काँग्रेस पक्षाचं गढूळ करण्याचं काम सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी वारंवार सांगितलं जे काय व्हायचं ते होईल, पण अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून जाणार नाही हा विश्वास आम्ही त्या पद्धतीनं मांडलेला. मी माझ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाल्यापासून किंबहुना माझ्या खानदानापासून मी काँग्रेस पक्षात कार्यरत आहे. काही लोक चर्चा करून मनोरंजन करत असतात, याकडे दुर्लक्ष केलेले बरे, पण मी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणार असं मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय. राज्यात प्रवेश सुरू असलेल्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. या ठिकाणी नाना भाऊंनी अनेक चौकटी दिल्या आहेत, आज पेपरला बातम्या भरपूर येण्यासारख्या आहेत याची मला जाणीव आहे. नाना भाऊ चिंता करू नका, माझं खानदान माझं सर्व पार्श्वभूमी जी आहे ही याला खुलासा करायची गरज कधी राहिली असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे आपण जे बोललात त्या मताबद्दल कुठली शंका मागणं आमच्या जिल्ह्यात कधीच नव्हतं. ठीक आहे, चाल गोष्टी चालत राहतात, थोडी करमणूक होते बरं वाटतं काय हरकत नाही, परंतु मुद्दा एवढाच आहे हे जे दिसतंय ना हे सगळं प्रेम हे एवढं सहज मिळत नसतं. गेल्या 50-60 वर्षामध्ये हे सगळं प्रेम हा सगळा विश्वास हे सगळं लोकांची जी भावना आहे ही सगळी आज आपल्या समोर आपण पाहतोय की हे जे प्रेम आहे हे व्यक्तिगत संबंधातून शंकरराव चव्हाण साहेबांची ही पुण्याई आहे, हा सगळा जनसमुदाय त्यांच्या काळापासून आजपर्यंत ही सगळी नवीन पिढी आज आज आपल्या बरोबर आहे, काँग्रेस पक्षाबरोबर आहे, काँग्रेस पक्षाला बांधलेली आहे हे मला मुद्दाम या ठिकाणी मुद्दाम मला नमूद केलं. टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये पळवल्याने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन चालू आहे. सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रामगिरी येथे आंदोलन करण्यात येत आहे. जोरदार आंदोलनामध्ये घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची हुकुमशाही आणि तानेशाहीच्या विरोधात माध्यमे देखील बोलत नसून मोदी सरकारने हम बोले सो कायदा सुरू केला आहे. काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेचे जेवढे कव्हरेज द्यायला पाहिजे तेवढे कव्हरेज प्रसार माध्यमे देत नसल्याची खंत काँग्रेसच्या प्रदेशात अध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मत व्यक्त केलंय. तर या दरम्यान भाजपालाही चांगला स्टोला प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे. पण ते आपल्यासाठी आज रस्त्यात उतरतात, कारण का मोदी सरकारची तानाशाही आणि हुकूमशाही ह्याच्या विरोधात आज माध्यम पण बोलत नाही, कारण का सगळं त्यांनी हम बोले सो कायदा केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसची प्रेस कॉन्फरन्स होते कालच ब्लॅकआउट झाला, तुम्हाला काही जणांना माहिती नसेल ह्या भारत जोडो यात्रेचा जेवढा कव्हरेज मिळायला पाहिजे तेवढा नॅशनल मीडिया देत नाही आहे, पण सोशल मीडियावर एवढा मोठा त्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळतोय पण कुठेही दाखवलं जात नाही. अशा वेळेस जेव्हा मीडियाच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातूनच लोकांना कळतं, अशा वेळेस नेमकं नेतृत्वाने काय केलं पाहिजे, तर राहुलजीने निर्णय घेतला की आपण घरोघरी गावोगावी केलं पाहिजे आणि पूर्ण कन्याकुमारी पासून काश्मीर हे पायी आपण पिंजून काढलं पाहिजे. आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. खोगे घेण्याच्या वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. यामुळे बच्चू कडू यांनी 1 नोव्हेंबरच्या राणांना अल्टिमेटम दिला आहे. यात आमदार बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे मेळघाटातून 2,000 ते 2,500 कार्यकर्त्यांसह 1 नोव्हेंबरला अमरावतीत दाखल होणार आहेत. बच्चू होणे रवी राणा के साथ में जो एक तारीख का समय दिया है उस समय के अनुसार प्रार जनशक्ति पक्ष का ये अस्तित्व की लड़ाई है. हम मेलघाट विधानसभा क्षेत्र से भले दूर क्यों ना हो लेकिन 2,500 रुपये हमारी अमरावती जाने की तैयारी है और इस लड़ाई में हम सब एक है ये हमको दर्शाना है. और एक लोकप्रतिनिधि दूसरा लोकप्रतिनिधि के ऊपर जो ऐसे झूठे आरोप करना ये बिल्कुल सरासर गलत है और ऐसा नहीं होना चाहिए. मुझे बहुत सारे पत्रकारों ने और मीडिया वालों ने मुझसे पूछा है कि भाई ये क्या चल रहा है,
मैंने कहा भाई आप मेरे से पूछने के बजाय बच्चों से पूछ लें। आज मेरे पास में एक मुंबई के प्रसन्न खोड़े करके पत्रकार हैं, उनका फ़ोन आया था। मैंने भाव का नंबर दिया, आपकी बात हुई है नहीं हुई, लेकिन मैंने बोला ठीक है मैं भाव की तरफ जा रहा हूँ और वहाँ जाने के बाद मैं आपकी बात करूँ, लेकिन योग ऐसा कुछ हुआ नहीं है। तो ये हमारे कार्य संस्थापक का बच्चे को हमारे प्राण जनशक्ति पक्ष की अस्तित्व की लड़ाई है और इस अस्तित्व की लड़ाई के लिए हम हमारे मेलघाट की जनता हमारे कार्यकर्ते पूरे सक्षम है। वर्धा जिल्ह्याच्या आरवी वर्धा मार्गावरील येळाकेळी येथे बस अचानक अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला बस अडकली आहे। बस कठड्याला अडकल्याने पुलाखाली कोसळताना बचावली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH40Y5297 ही बस वर्धामधून आरवीला 40 प्रवासी घेऊन जात होती। दरम्यान बस अचानक अनियंत्रित झाली आणि बस पुलाच्या कठड्याला धडकत बसचा पुढचा एक चाक पुलाच्या खाली गेला आहे। सुदैवाने या घटनेत सगळे प्रवासी सुखरूप राहिलेत, मात्र बसचे नुकसान बरेच झालेले आहे। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती। या घटनेनंतर बसमधील प्रवासी आणि चालकामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। घटनास्थळी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे। घर हक्क समितीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेवर आंदोलन छेडले गेले। यावेळी अनेक झोपडपट्टीमधील नागरिक पालिकेच्या प्रांगणात जमले होते। यावेळी पालिकेने जाहीर केलेल्या विकास आराखड्यात आम्हाला कुठेही स्थान देण्यात आलेले नाहीये। आमच्यावर अन्याय होत असून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला होता। यावेळी शेकडोच्या संख्येने आंदोलन जमले होते। 3 तासानंतर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिष्टमंडळाला बोलावून चर्चा करून विकास आराखड्यात समावेश करण्याचा आणि मागण्या पूर्ण केला जाणार असल्याचं सहाय्यक संचालक नगर रचना सोमनाथ केकन यांनी लेखी निवेदन दिलं आहे। यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलंय। नवी मुंबई महानगरपालिकेने जो विकास आराखडा डीपी प्लॅन बनवलेला आहे, त्या डीपी प्लॅन मध्ये आमच्या झोपडवासियांचा उल्लेख नव्हता, त्या डीपी प्लॅन मध्ये फेरीवाल्यांचा उल्लेख नव्हता, त्या डीपी प्लॅन मध्ये नाका कामगारांचा उल्लेख नव्हता, घरेलू कामगार, रिक्षेवाले, फेरीवाले या सर्वांचा उल्लेख नव्हता। तर हे आमच्या युवा संस्थेनं, कारण 2018 ते 2038 ला स्टार्ट झालेला हे आराखडा, आता त्याची हरकती व मागवल्या होत्या, परंतु हरकती द्यायचं सन्माननीय नगरसेवकाने नाही सांगितलं, सन्माननीय आमदारांना कोणी नाही सांगितलं, परंतु युवा संस्थेनं, ग्राहक संस्थेनं महानगरपालिकेमध्ये घुसून त्यांचे आपण सर्व काढून घेतलं व लोकांना जनजागृती केली। जनजागृती केल्यानंतर मग आज आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं होतं, ते मोर्चा आज आम्ही एवढ्याला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा श्रेय म्हणून आज कक्कन साहेबांनी आजपर्यंत मी मोर्चे आंदोलन केले, मला कधी रोकडा पगार भेटला नव्हता, परंतु आज आम्हाला आश्वासन, लेखी आश्वासन मिळालेलं आहे की बा आम्ही तुमच्या झोपडीवासियांना, फेरीवाल्यांना, नाका कामगारांना आम्ही सर्वांना न्याय देऊ व तुम्हाला डीपी प्लॅनमध्ये आराखड्यामध्ये घेऊ असे सांगितल्यानंतर आम्ही दिलखुश झालो आणि या लोकांनी चांगल्या प्रकारांमध्ये, ह्या लोकांची माझी ताकद नसून आमची संघटनेची ताकद नसून पण या जनतेची ताकदीमुळेही त्याला महापालिकेला खाली नमावं लागलं। परभणी शहरातील नारायणसाळ कॉर्नर भागातील मोबाईल शॉपी फोडणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर रागसुधा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, मारुती चव्हाण यांच्यासह तपास पथकातील कर्मचारी उपस्थित होते। दिनांक 23 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 सुमारास नारायणसाळ स्टेशन रोड परभणी येथील चावला यांचे गिफ्ट वर्ल्ड मोबाईल शॉप येथे मोठी चोरी झाली होती। यात सुमारे 450,000 रुपयांच्या किमतीचे मोबाईल चोरीस गेले। चोरटे हे इनोव्हा कारमध्ये आलेले दिसून येत आहे। साधारण 4 ते 5 लोक CCTV फुटेजमध्ये दिसून आली आहेत। त्यांनी दुकानामधील सर्व स्मार्टफोन व त्याचे सर्व साहित्य चोरून नेले आहे। अशी रितसर प्राथमिक तक्रार नवा मोंढा पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली आहे। इनोवा कार, सो हमारा टीम्स वर्कआउट किए थे LCV के थ्रू और इवन थ्रू लोकल पुलिस स्टेशन। सो LCV का हमने 3 टीम लगाए थे, जो गोपनीय मही थी, मतलब अगले दिन ही हमने आरोपी को निष्पन्न किए थे और उस आधार पे हमारा एक टीम रवाना हुआ था झामना, एक टीम रवाना हुआ मालेगांव और एक टीम रवाना हुआ मुजफ्फरपुर में इन्फॉर्मेशन कलेक्ट करने के लिए। उस आधार है हमारा LCV की तरफ से PSL पुयर की एक टीम लास्ट 5 दिवस से मालेगांव में वर्कआउट किए और उसका एक सक्सेस हमको कल आज मिला है कि 2 अक्यूज अपने थाने में हैं 5 में से।
सो हमको रिकवरी भी मिला है 32 मोबाइल और हेडफोन की मुद्देमाल की। सैयद खिजर, जुमॉन न्यूज, परभणी। बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी। भायखळा पोलीस ठाणे हद्दीतील घराला अचानक आग। आमदार राणांनी पुरावे द्यावे अशी मागणी। देशभरात काँग्रेस विषयी वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे, नाना पटोले यांचं विधान। मी आयुष्यभर काँग्रेस मध्येच राहणार, अशोक चव्हाण यांचं विधान। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पात्रा झुमॉन न्यूज चॅनल मराठी। धन्यवाद। झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।